With their team, it ran on a muscar. मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर बी रघुनाथ महाविद्यालय परभणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो बी ए द्वितीय वर्षातील कर्मचारी प्रशासन या पेपर क्रमांक पाचमधील विविध प्रकरणांवरील आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाऊन घेत आहोत याच श्रंखलेमध्ये आपण आज प्रशिक्षणाच्या प्रकार यांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला जर या व्हिडिओवर काही प्रश्न विचारायचे असतील तर या ठिकाणी मी आपल्याला माझा ईमेल आय डी दिलेला आहे या ईमेल आय डीवर आपण मला प्रश्न विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरासन करून घेऊ शकता आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं मला निश्चितच आवडेल त्यासोबतच लोकप्रशासन मराठी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या विषयावरचे पाहण्याची संधी प्राप्त होईल चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात मागच्या भागामध्ये आपण प्रशिक्षणाचा अर्थ आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती जाणून घेतली होती या भागामध्ये आपण प्रशिक्षणाच्या प्रकारांविषयीची माहिती जाणून घेऊया प्रशिक्षणाची संकल्पना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णत समजून आली असेल मग आपण त्याच्या पुढे जाऊन प्रशिक्षण नेमके कोणत्या कोणत्या प्रकारे दिले जाते हे समजून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत प्रशासनातील सर्व पदे एकसारखे नसतात हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो जे जिल्हाधिकाऱ्यापासून क्लर्क ते क्लर्कपर्यंत किंवा चपराशांपर्यंत विविध प्रकारची प्रशासनामध्ये पदे असतात त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना एक सारख्या स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जात नाही पदानुसार कार्यानुसार जबाबदारीनुसार कौशल्यानुसार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागते परिणामत आपण प्रशिक्षणाचे प्रकार देखील भिन्न भिन्न असलेले आपल्यास दिसून येतं या विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचा किंवा विविध प्रकारच्या प्रशिक्षणाच्या प्रकारांचा आपल्याला थोडक्यात पुढील प्रमाणे आढावा घ्यायचा आहे हे प्रशिक्षणाचे प्रकार कसे आहेत हे आता आपण जाणून घेऊ साधारणत वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना दिलं जातं हे प्रशिक्षण कशा स्वरूपाचं आहे यानुसार प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार पडलेले किंवा निर्माण झालेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात या श्रेणीमध्ये सगळ्यात पहिला जो प्रशिक्षणाचा प्रकार येतो तो, तो सैद्धांतिकतेच्या आधाराच्या प्रशिक्षणाचा सैद्धांतिकतेच्या आधारावर प्रशिक्षणाचे दोन प्रकार पडतात एक अनौपचारिक प्रशिक्षण आणि दुसरे औपचारिक प्रशिक्षण यामधला सगळ्यात पहिला भाग आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू तो म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षण जे प्रशिक्षण जाणीवपूर्वक दिले जात नाही सहज नकळत दैनंदिन कार्यातून कर्मचाऱ्यांना आत्मसात होते अशा प्रशिक्षणाला अनौपचारिक प्रशिक्षण असे म्हणतात अनौपचारिक प्रशिक्षण हा प्रशिक्षणाचा सर्वात जुना प्रकार मानला जातो कर्मचाऱ्यांना रीतीने प्रशिक्षण द्यायला सुरुवात करण्यापूर्वी प्रशिक्षणाचा हा प्रकार प्रचलित होता असे मानले जाते या प्रकारामध्ये कर्मचाऱ्यांना नियुक्त केल्यानंतर कर्मचारी कार्य करत स्वतःच्या अनुभवातून कार्य प्रक्रिया जाणून घेत असे हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना निश्चित करून म्हणजे ठरून दिले जात नाही हे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना कार्य करताना आलेल्या अनुभवातून वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांमधून प्राप्त होत असते या प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये कुठलाही औपचारिक अभ्यासक्रम प्रशिक्षणाचा कालावधी प्रशिक्षणाचे उद्दिष्टे प्रशिक्षणाचे ठिकाण प्रशिक्षणार्थींची संख्या इत्यादी बाबी निश्चित केलेल्या नसतात हे प्रशिक्षण जाणून बुजून किंवा ठरून दिले जात नाही चुका आणि शिका या तत्वावर हे प्रशिक्षण आधारलेले होते या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना कार्यसिद्धी प्राप्त करण्यासाठी भरपूर वेळ लागत असे कर्मचाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर काम करण्याच्या प्रवृत्तीवर कार्यसिद्धी अवलंबून असे प्रशासनाची कार्य ज्या वेळेला साधी सोपी सरळ होती त्यावेळेला हा प्रशिक्षणाचा प्रकार उपयोगी ठरला परंतु आधुनिक राज्यात कार्य मोठ्या प्रमाणात गुंतागुंतीची क्लिष्ट आणि अवघड बनल्यामुळे प्रशिक्षणाचा हा प्रकार आता पूर्णत मागे पडला आहे शासकीय व निमशासकीय सेवेत कार्य करणारा खचितच एखादा कर्मचारी प्रशिक्षणाशिवाय कार्य करीत असलेला दिसून येत असेल म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षणाचा प्रकार आज पूर्णतः मागे पडलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो पण असं असलं तरी कर्मचाऱ्यांना सगळ्याच बाबीचं प्रशिक्षण दिल्या जात नाही काम करण्याच्या ओघामध्ये नवनवीन जी कार्यपद्धती निर्माण झालेली असते ही कार्यपद्धती कर्मचारी बऱ्याच वेळेला आपल्या आपल्या स्तरावर आत्मसात करून घेतो म्हणजे आजही काही अंशी कर्मचाऱ्यांना आपल्या आपल्या पातळीवर अनौपचारिक प्रशिक्षण प्राप्त करून घ्यावे लागत असलेले प्रामुख्याने दिसून येते उदाहरणार्थ सांगायचं तर आम्हा प्राध्यापकांना आजपर्यंत संगणक चालवायचं चा किंवा इतर बाबीचं प्रशिक्षण हे प्रामुख्याने दिल्या गेलेलं नाही तर प्राध्यापकांनी स्वतः ते आत्मसात केलेलं आहे तर तुम्ही जाणताय सध्या कोविडची एक मोठी परिस्थिती चालू आहे पॅन्डेमिक चालू आहे आणि या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण किंवा झूमचा वापर किंवा इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर याविषयी कधी शिक, शिक्षकांना शिकवल्या गेलं नाही परंतु ते त्यांनी स्वतःच स्वतः आत्मसात करून मित्रांना विचारून टेक्निशियनला विचारून काही युट्यूबवरचे व्हिडिओ पाहून ते आत्मसात केलं आणि ते विद्यार्थ्यांना त्या ते माध्यमातून आज शिक्षक वर्ग अध्यापन करण्याचं काम करत असलेले आपल्याला दिसून येतात तर याचा अर्थ आहे हा आहे मित्रांनो की आजही अनौपचारिक प्रशिक्षण हे कळत न कळत चालू असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर प्रशिक्षणाचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे औपचारिक प्रशिक्षण जे प्रशिक्षण जाणीवपूर्वक किंवा ठरवून दिले जाते त्याला औपचारिक प्रशिक्षण असे म्हणतात हा प्रशिक्षणाचा आधुनिक प्रकार मानला जातो या प्रकारामध्ये प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक ठरवून अभ्यासक्रमानुसार निश्चित ठिकाणी निश्चित वेळेमध्ये निश्चित प्रशिक्षणार्थींच्या संख्येनुसार नियम व कायद्यानुसार दिले जाते असे प्रशिक्षण उमेदवारांना सेवेत प्रवेश करण्यापूर्वी किंवा सेवेत प्रवेश केल्यानंतर दिले जाते उमेदवारांना विशिष्ट प्रकारचे ज्ञान करून देणे कौशल्य वृद्धिंगत करणे नियम व कार्यपद्धतीची माहिती करून देणे विशिष्ट कार्यासाठी तयार करणे कार्यपद्धती शिकवणे आदी उद्देश या प्रशिक्षणाचे असतात या प्रशिक्षण प्रकाराचे अनेक प्रकार निर्माण झालेले आपणास दिसून येतात भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लालबहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण संस्था मसुरी येथे फॉरेस्ट ऑफिसरांना देहरादून येथे जे ये प्रशिक्षण दिले जाते ते औपचारिक स्वरूपाचे प्रशिक्षण मानले जाते प्रशिक्षणाचा दुसरा एक मुख्य प्रकार पडतो तो सेवा प्रवेशाच्या आधारावर सेवा प्रवेशाच्या आधारावर प्रशिक्षणाचे पुन्हा दोन प्रकार निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात एक आहे प्रवेश पूर्व प्रशिक्षण आणि दुसरं आहे प्रवेशोत्तर प्रशिक्षण पहिला आपण प्रवेश पूर्व प्रशिक्षण हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करू प्रवेश पूर्व प्रशिक्षण म्हणजे असे प्रशिक्षण की जे उमेदवारांना प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी प्राप्त करावे लागते विशिष्ट व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असलेले उमेदवार अशा प्रकारचे प्रशिक्षण प्राप्त करतात उदाहरणार्थ आय टी आय इंजिनिअरिंग वैद्यकीय डी एड बी एड इत्यादी ठिकाणी उमेदवारांना प्राप्त होणारे प्रशिक्षण हे प्रवेशपूर्व प्रशिक्षण मानले जाते साधारणतः प्रशिक्षण दीर्घकाळ चालणारे सैद्धांतिक म्हणजे थिअरॉटिकल व व्यावहारिक म्हणजे प्रात्यक्षिक अशा दोन्ही स्वरूपाचे असते त्यानंतर प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे पुन्हा दोन प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात एक शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण ज्याला अप्रेंटिसशिप असं म्हणतात आणि दोन अंतर्गत उमेदवारीचे प्रशिक्षण ज्याला इंटर्नशिप असे म्हणतात आपला पहिला भाग पाहू शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण म्हणजे अप्रेंटिसशिप विशिष्ट असे व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला प्रत्यक्ष कार्यज्ञान प्राप्त करून घ्यावे लागते हे कार्यज्ञान प्राप्त केल्यानंतरच त्याचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे मानले जाते उदाहरणार्थ आयटीआय मधील विद्यार्थ्यांना एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना एखाद्या कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा आय टी चा ट्रेड किंवा तो कोर्स हा पूर्ण झाला असं मानला जातं तद्वतच प्रशिक्षणाच्या अंत प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचा दुसरा भाग येतो तो, तो म्हणजे अंतर्गत उमेदवारीचे प्रशिक्षण ज्याला इंटर्नशिप असे म्हणतात प्रवेश व पूर्व प्रशिक्षणाचा हा प्रकार देखील व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाशी संबंधित एखाद्या कंपनी किंवा दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष कार्य ज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे लागते त्या ठिकाणी जाऊन त्यांना काही काळ काम करावं लागतं आणि ही त्यांची एंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतरच त्यांची वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगची डिग्री किंवा तो कोर्स पूर्ण झाल्याचं मानलं जात प्रशिक्षणाच्या या प्रकारात प्रकारास अंतर्गत उमेदवारीचे प्रशिक्षण असे साधारणतः म्हणतात अपेक्षा मित्रांनो दोन्ही मधला तुम्हाला फरक हा प्रामुख्याने लक्षात आला असेल त्यानंतर प्रवेश उत्तर प्रशिक्षण प्रवेशोत्तर प्रशिक्षण हे शासकीय सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारांना दिले जाते या प्रशिक्षणाला प्रवेशोत्तर प्रशिक्षण यासाठी म्हणतात की हे प्रशिक्षण सेवेमध्ये आल्यानंतरच दिले जाते म्हणून ते प्रवेशोत्तर असं ठरते हे प्रशिक्षण विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दिले जाते ज्या पदावर उमेदवारांची नियुक्ती झाली आहे त्या पदाची कार्यपद्धती नियम कायदे अधिकार जबाबदाऱ्या मर्यादा कार्यकौशल्य इत्यादी बाबी आत्मसात करण्यासाठी प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण मर्यादित काळासाठी निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार उमेदवारांना दिले जाते नियुक्त केलेल्या पदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्य प्रवेशोत्तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना शिकविली जातात मित्रांनो कालावधीच्या आधारावर प्रशिक्षणाचा पुन्हा तिसरा मुख्य प्रकार पडतो उमेदवारांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या कालावधीचे पुन्हा दोन प्रकार साधारणतः निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात हे दोन प्रकार आहेत अल्पकालीन प्रशिक्षण आणि दीर्घकालीन प्रशिक्षण तर पहिला प्रकार समजून घेऊ अल्पकालीन प्रशिक्षण किंवा मर्यादित कालावधीसाठी जे प्रशिक्षण दिले जाते त्या प्रशिक्षणाला अल्पकालावधीचे प्रशिक्षण असे म्हटले जाते एखाद्या तत्कालीन कार्याच्या पूर्ततेसाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा अवलंब केला जात असलेला दिसून येतो उदाहरणार्थ व्यापक प्रमाणात करण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण किंवा निवडणुकीची जबाबदारी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक निवडणुकीपूर्वी एक ते दोन तासाचे एक किंवा दोन दिवस प्रशिक्षण देऊन निवडणुकीच्या कार्यासाठी त्यांना तयार केले जाते असे प्रशिक्षण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला कर्मचाऱ्यांना दिले जाते याचा कालावधी अत्यंत अल्प असतो म्हणून ह्याला अल्पकालीन प्रशिक्षण असे म्हणतात याचा दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन प्रशिक्षण या प्रशिक्षणाचा कालावधी हा दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक असलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो त्यामुळे त्याला दीर्घकालीन प्रशिक्षण असे म्हणतात प्रशासनातील वरिष्ठ जबाबदारीच्या पदासंदर्भात दीर्घकालीन प्रशिक्षणाच्या प्रकाराचा अवलंब केला जातो उदाहरणार्थ भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्ष मसुरी येथे प्रशिक्षण घ्यावे लागते वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना चार वर्ष प्रशिक्षण घ्यावे लागते बीएड व बीएड क्षेत्रातील उमेदवारांना दोन वर्ष प्रशिक्षण घ्यावे लागते म्हणून दीर्घकाळ हे प्रशिक्षण चालत असल्यामुळे याला दीर्घकालीन प्रशिक्षण असे म्हणतात त्यानंतर प्रशिक्षणार्थीच्या संख्येच्या आधारावर प्रशिक्षणाचे पुन्हा आणखी काही प्रकार पडत असलेले आपल्याला दिसून येतात म्हणून प्रशिक्षणाचा पुढचा मुख्य प्रकार आहे प्रशिक्षणार्थीच्या संख्येच्या आधारावर प्रशिक्षणार्थीच्या संख्येच्या आधारावर देखील वेगवेगळे प्रकार निर्माण झालेले आहेत त्यामध्ये पहिला आहे, आहे तो म्हणजे व्यक्तिगत प्रशिक्षण या विशिष्ट प्रकारचे तांत्रिक ज्ञान विशेष व्यक्तीला आत्मसात करून देणे गरजेचे असते त्यावेळेला व्यक्तिगत प्रशिक्षणाचा अवलंब केला जात। जातो या प्रशिक्षण प्रकाराचा अवलंब व्यक्तिविशेषाच्या अनुषंगाने केला जातो उदाहरणार्थ वाहन चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण किंवा संगणकाचे प्रशिक्षण हे कर्मचारी वैयक्तिकरित्या मार्गदर्शकाच्या हाताखाली शिकतात म्हणून एक एका एका जेव्हा व्यक्तीला किंवा एका एका कर्मचाऱ्याला जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं तेव्हा ते व्यक्तिगत प्रशिक्षण म्हणून ओळखलं जातं दुसरा प्रकार आहे त्याच्यामधला म्हणजे सामूहिक प्रशिक्षण जेव्हा एकाच वेळेला अनेक कर्मचाऱ्यांना सामूहिक स्वरूपामध्ये प्रशिक्षण दिले जाते त्या प्रशिक्षणाच्या या प्रकाराला सामूहिक प्रशिक्षण असे म्हणतात अनेक कर्मचाऱ्यांना एकसारख्या स्वरूपाचे सामान्य स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी या प्रशिक्षणा प्रकाराचा अवलंब केला जातो शिक्षकांसाठी आयोजित केले जाणारे स्मार्ट प्रशिक्षण उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता तिसरा प्रकार आहे ते म्हणजे विशाल समूहाचे प्रशिक्षण जेव्हा एकाच वेळेला शेकडो कर्मचाऱ्यांना एखाद्या कार्याचे प्रशिक्षण दिले जाते तेव्हा त्याला विशाल समूहाचे प्रशिक्षण असे म्हटले जाते या प्रशिक्षणाच्या प्रकारात एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कार्याची माहिती करून दिली जाते उदाहरणार्थ निवडणुकीच्या वेळेला जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळेला दिले जाणारे प्रशिक्षण हे विशाल समूहाच्या प्रशिक्षणाचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर प्रशिक्षणाच्या स्वरूपाच्या आधारावर पुन्हा प्रशिक्षणाचे काही मुख्य प्रकार पडतात प्रशिक्षणाच्या स्वरूपाच्या आधारावर निर्माण झालेले जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार येतो तो, तो शारीरिक प्रशिक्षण उमेदवाराच्या शारीरिक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी जे प्रशिक्षण दिले जाते त्याला शारीरिक प्रशिक्षण असे म्हणतात <coughs> उदाहरणार्थ पोलीस दल दल सैन्य इत्यादी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण हे शारीरिक प्रशिक्षणाची उदाहरणे दुसरं प्रकार आहे मानसिक प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची बुद्धी तसेच कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा अवलंब केला जातो उदाहरणार्थ मानसोपचार तज्ञांना प्राप्त होणारे प्रशिक्षण किंवा गुप्तचर विभागातील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण हे मानसिक स्वरूपाचे प्रशिक्षण म्हणून ओळखले जाते त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण हा स्वरूपाच्या धारावाच्या प्रशिक्षणाचा तिसरा प्रकार म्हणून आपल्याला सांगता येतो विशिष्ट व्यावसायिक कौशल्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचा अवलंब केला जातो उदाहरणार्थ डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाच्या प्रशिक्षण प्रकाराचा अवलंब केलेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो मित्रांनो अशा आहे की तुम्हाला प्रशिक्षणाच्या विविध प्रकारांचा आता आढावा झालेला असेल प्रशिक्षणाचे विविध प्रकार तुम्हाला समजले असतील आणि जर समजा याविषयी काही आपल्याला शंका असतील काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे मला विचारा सुरुवातीला मी माझा ईमेल आय डी दिलेला आहे आणि आप आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सातत्याने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मला प्रेरणा देत राहा मित्रांनो आज आपण इथे थांबू लवकरच भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद